नमस्कार, माझ्या या वेदिक मॅथ्सच्या चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी वेदिक पद्धतीने बेरीज कशी करायची हे सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वजाबाकी वेदिक पद्धतीने कशा पद्धतीने सोपी आणि सहजपणे करता येतील ते आज आपण बघणार आहोत. तर बघूयात, चला वजाबाकी. वैदिक पद्धतीने वजाबाकी कशी करायची, आता आपण एखादं उदाहरण घेऊयात. 17 - 8. आता अशी जर साधी वजाबाकी असेल तर आपल्याला हातचा घेऊन पुसणा घेऊन इकडून करावं लागतं. तर या पद्धतीत काय करायचं, हा आकडा 7 हा आकडा 8 हा आकडा 7 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे काय करायचं, मनात हा नंबर शुद्ध करून घ्यायचा. शुद्ध करून घेतला म्हणजे आपण मागच्या पिरियडमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला डॉट द्यायचा. शुद्ध करून घेतल्यानंतर ह्याचा जो पूरक आहे, 8 पूरक काय आहे, 2 आहे दशपूरक, तर 2 ह्याच्यात ॲड करायचा. म्हणजे काय होईल, 7 × 2 = 9 होईल, 1 - 1 = 0. आता मी परत येते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते की इथं हा आकडा 8 हा आकडा म्हणजे ज्या वजाबाकी ज्याची करायची आहे तो आकडा जर वरच्या आकड्यापेक्षा जर मोठा असेल तर मनात हा आकडा शुद्ध करून द्यायचा. शुद्ध करून म्हणजे साईडला डॉट द्यायचा, ज्याची किंमत आहे 1, ठीक आहे. आणि ह्याचा जो दशपूरक आहे तो यातून मायनस करायचा, म्हणजे मायनस मायनस प्लस होणार आहे. म्हणजे इथं काय, 8 दशपूरक काय आहे, 2, पण हा आकडा ह्याच्यापेक्षा मोठा आहे म्हणून हा ऋण येणार आहे, त्याचा दशपूरक ऋण येणार आहे आणि ऋण ह्याच्यातून मायनस होणार आहे. म्हणून काय झालं, मायनस मायनस = +2 झालं. म्हणून मी काय केलं, 8 पूरक - 2 हा परत मायनस केला 7 म्हणजे काय झालं, मायनस मायनस +2 झालं, म्हणजे 7 + 2 = 9 आलं. आणि हा आकडा ह्याच्यापेक्षा मोठा असल्यामुळे आपण शुद्ध केल्यामुळे इथे एक आला, एकातून एक गेला म्हणजे आला 0. अशा पद्धतीने आपल्याला वेदिक पद्धतीने वजाबाकी करता येते. आता तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल, आपण हातचा घेतो मग परत काउंट करत बसतो, तर इथे अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्याला शिकता येते. आपण अजून एक दुसऱ्या पद्धती दुसरे गणित बघून घेत म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने आपल्याला सोपं जात. 22 - 9 दिलं. एक लक्षात घ्यायचं, हा आकडा वरच्या आकड्यापेक्षा जर मोठा असेल तर त्याचा पूरक घ्यायचा आणि हा आकडा शुद्ध करून घेण्यासाठी एक डॉट द्यायचा, एवढंच लक्षात ठेवायचं. 9 दशपूरक काय आहे, 1 आहे, बरोबर आहे. दशपूरक आपण पूर्वी पहिल्या व्हिडिओत वगैरे दोन तीन व्हिडिओमध्ये दाखवले की 10 हा वजा केल्यानंतर जो आकडा येतो तो त्याचा दशपूरक आहे. आणि हा दशपूरक ह्याचा मायनस येणार आहे कारण हा नंबर ह्याच्यापेक्षा मोठा आहे. हा -1 मायनस मायनस म्हणून हा +1 होणार आहे आणि हा 1 ह्याच्यात आपण ॲड करणार आहोत. म्हणजे काय झालं, 3. लक्षात येत आहे, 9 दशपूरक 1 आहे, तो आपण ह्याच्यात ॲड केल्यानंतर काय उत्तर आलं, 3. आणि आता 2 - 1 म्हणजे उत्तर काय येईल, 1. लक्षात येत आहे, प्रॅक्टिस येईल तुम्हाला रोजच्या रोज 4-5 गणितं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे या पद्धतीने करून घेतलं तर तुम्हाला फास्ट करता येईल. अजून एक गणित घेऊयात आपण. एवढं लक्षात घ्यायचंय की खालचा जर आकडा मोठा असेल तरच आपल्याला तो शुद्ध करावा लागेल आणि मग त्याचा पूरक आपल्याला घ्यावा लागेल, ठीक आहे. 432 - 349. परत हा आकडा ह्याच्यापेक्षा मोठा आहे म्हणून आपण इथं शुद्ध केला. याचा दशपूरक काय, 1 आहे, 1 + 2 = 3 आलं. आता इथं काय झालं, 5 झालं हे, ह्याच्यात 1 मिक्स केला आपण, मग हा झाला 5, म्हणजे 3 - 5 झालं. मग 3 - 5 जाणार आहे का, नाही. परत इथे आपल्याला हा आकडा आपण शुद्ध करून घ्यावा लागेल आणि 5 दशपूरक हा 5 आहे, ठीक आहे. 5 + 3 = 8
आणि चारातून चार गेले शून्य. लक्षात आलंय? अजून एक गणित लिहूया आपण. आता चार आकडी गणित घेऊन बघूयात मोठ. एट हंड्रेड नाइंटी थ्री मायनस फाइव हंड्रेड थर्टी टू. आता हे हा नंबर बघा, इथं आपल्याला शुद्ध पण घ्यायची गरज नाहीये आणि दुसरी गोष्ट आपल्याला पूरक पण घ्यायची गरज नाहीये. कारण का? तर वरचा आकडा ह्याच्यापेक्षा मोठा आहे म्हणून सिंपल सबट्रॅक्शन आपल्याला करायचं वजाबाकी. तीनातून दोन जातात की नाही? वन उत्तर आलं. नवातून तीन जातात, सहा उत्तर आलं. आठातून पाच जातात, तीन उत्तर आलं. म्हणजे हे जी पद्धत आहे आपली शुद्ध करणे, अंक शुद्ध करणे किंवा आपल्याला पूरकचं यूज करणे, ह्या दोन्ही पद्धती कधी वापरण्यात आपण येणार की शेवटचे जर आकडे हे वरच्या आकड्यांपेक्षा जर मोठे असतील तर, आणि ते जर लहान असतील तर आपल्याला ती प्रोसेस करायची गरज नाही. सिंपल ह्याच्यात आपण वजाबाकी करू शकतो. अजून एक चार अंकी आपण एक गणित घेऊया. सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी एट मायनस फाईव्ह थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी थ्री. आता इथं बघा, आठातून तीन जातात, इथं पूरक नाही शुद्ध नाही, काही करायची गरज नाही. आठातून तीन गेले पाच. आता हा आकडा ह्याच्यापेक्षा मोठा आला म्हणजे आपल्याला शुद्ध आणि पूरक दोन्हीचं कॉम्बिनेशन इथं घ्यावं लागणार आहे. हा आकडा शुद्ध करून घेतला, हे जे इथं डॉट लिहिला ह्याचा पूरक काय आहे? नऊचा पूरक एक आहे, तो आपण ह्याच्यात ऍड करणार आहे. इथं काय होईल? सहा. वन प्लस फाईव्ह सिक्स. ठीक आहे, आता इथं झालं फोर. सहातून चार जाऊ शकतात की नाही? जाऊ शकतात. दोन आणि सातातून पाच गेले दोन. म्हणजे ज्या ठिकाणी खालचा आकडा, खालचा अंक जर वरच्या अंकापेक्षा जर मोठा असेल सबट्रॅक्शन करताना, तरच आपल्याला तो आकडा शुद्ध करून घेणं आणि दुसरी गोष्ट की पूरक गजे यूज करून आपल्याला वैदिक पद्धतीने वजाबाकी करता येते. नाही तर सिंपल पद्धतीने आपला वरचा आकडा जर मोठा असेल तर आपण नेहमी करतो तशी वजाबाकी करता येते. ठीक आहे, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि माझे जे आत्तापर्यंतचे जे व्हिडिओ झाले ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्याचे लिंक्स आहेत, ते तुम्ही बघून घ्या. म्हणजे तुम्हाला हे जे एकाधिक गण आहे किंवा हे शुद्ध करणे आहे किंवा वजाबाकी ॲडिशन ह्याचे जे सूत्र मी सांगते ते तुम्हाला पहिल्यापासून, आणि सूत्र आणि त्याचा वापर हा पहिल्यापासूनचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर तुम्हाला व्यवस्थित तिला लिंक लागेल त्याची. आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो वैदिक पद्धतीने वजाबाकीबद्दलच आहे, पण दुसऱ्या पद्धतीने मी तो शिकवणार आहे. तर त्याच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.